आज्ञा श्री चक्रधर स्वामी की जय। आम्ही स्थान वंदन करण्यासाठी श्री क्षेत्र डोमेग्राम येथे आलेलो आहोत। करा तुम्ही जाता जाऊ द्या। हो हो दोनच मिनिट। श्री क्षेत्र डोमेग्राम लोपी स्थान आपण सध्या वंदन करतोय। ही सर्व चौकट नमस्कारी आहे। उंच मठातील ओटा आपण वंदन करतोय। दिवस गेलो डोमेग्रामी
बाईसांच्या राशी दंडवताचा स्वीकार केला तैसा माझ्या दंडवताचा स्वीकार करावा जी। साधनदाता मुख्य करूनी पाची अवताराशी माझे दंडवत प्रणाम, माझे दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम मंडळी, मी राम फासगे माझ्या सर्व अच्युत गोत्रीय परिवारास सादर दंडवत प्रणाम। आज आपण श्री क्षेत्र डोमेग्राम थोडक्यात छोटीशी लीळा आणि स्थानाची थोडक्यामध्ये महती या स्थान महात्म्याच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर सादर करत आहे। डोमेग्राम म्हणजेच कमालपूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। श्रीरामपूरवरून नेवासा मार्गावर भोकर गावापासून 9 किलोमीटर अंतरावर आहे। श्रीरामपूरवरून श्रीरामपूर ते भोकर 11 किलोमीटर, नेवासा ते भोकर 21 किलोमीटर आहे। नेवासा मार्गावरील टाकळी भान या गावापासून उत्तरेस 7 किलोमीटर अंतरावर डोमेग्राम आहे। डोमेग्राम हे महास्थान असून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पूर्वार्धाच्या परिभ्रमणात पूर्वार्ध काळात 2 वेळा तर उत्तरार्ध काळात 4 वेळा असे एकूण 6 वेळेस डोमेग्रामला सर्वज्ञ आलेले आहेत। पूर्वार्ध 2 वेळेस व उत्तरार्ध 3 वेळेस त्यांचे राजमठामध्ये वास्तव्य होते। 6व्या वेळेस सर्वज्ञ नेवर गावहून डोमेग्रामला आले होते। त्यावेळी ते छिन्नपाप गुंफेमध्ये थांबले होते व तेथून लगेच परत सुरे गावला गेले। सर्वज्ञांच्या डोमेग्राम येथील पूर्वार्धातील व उत्तरार्धातील वास्तव्याने राजमठाबरोबरच उंचमठ, प्रसन्नमठ व डोमेग्रामचा सर्व परिसर परमपवित्र झालेला आहे। त्यांची चरणांकित स्थाने येथे या स्थानावर आहेत आणि ती स्थाने आपल्याला जेव्हा आपण स्थान वंदन करायला येऊ ती सर्व स्थाने वंदन करायला भेटतील। डोमेग्रामच्या या स्थानावर भव्य असे मंदिर उभारलेले आहे। या मंदिरास श्री चक्रधर मंदिर या नावाने ओळखले जाते। डोमेग्रामची स्थाने म्हणजे राजमठ, त्यानंतर रायांगण, नंतर उंचमठ, प्रसन्नमठ अशी येथील स्थाने आहेत आणि या स्थानांच्या लीळा आपण क्रमाक्रमाने श्रवण करूया। राजमठातील स्थाने म्हणजे वस्ती आणि अवस्थान स्थान। राजमठातील एकूण 50च्या सुमारास सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळा आहेत। दुसरे स्थान म्हणजे त्राहाटील खांब स्थान, आरोगणा स्थान, पठीशाळेवरील स्थान, उंबरवटाचे स्थान, दुपारच्या पूजावसराचे स्थान, मालगंठी स्थान। रायांगणातील स्थाने म्हणजे राजमठाचे पश्चिम सोंडी स्थान, राजमठाचे पूर्व सोंडी स्थान, मादने स्थान, वेडे स्थान, उंच मठाचे पश्चिम सोंडी स्थान, उंच मठाचे पूर्व सोंडी स्थान, आसन स्थान अशी ही उंच मठाची स्थाने होती। उंच मठातील स्थाने म्हणजे सर्वज्ञांच्या वेळेस येथे नारायण मठ असा नाव होते। लोपे स्थान, आसन स्थान, दादऱ्याचे स्थान अशी उंच मठातील स्थाने आहेत। श्री चक्रधर मंदिराच्या पठीशाळेवरील स्थाने नातोबा शिक्षापन करणे स्थान, आसन स्थान, महाद्वार स्थान, दिशा अवलोकने स्थान, बाळांतिनीची विचारपूस करणे स्थान। प्रसन्न मठातील स्थाने म्हणजे औदास्य परिहार स्थान, लघु परिश्रय स्थान, दीर्घ परिश्रयाची स्थाने, साधा अनुवर्जित जाणे स्थान, आसन स्थान, भोजनता स्थान,
रेनायकांच्या आवारातील स्थाने नाथोबा निरूपणकरणे स्थान, मादने स्थान, अरोगुणा स्थान, गोदावरी दक्षिण काठावरील स्थाने विसाव्याचे स्थान, जळघोष निवारणे स्थान, पिंडा पाशील आसनस्थान, ढगावरील आसनस्थान, अग्निष्टिका भोजनस्थान, रामनाथाचा भिडी आसनस्थान आसनस्थान, सोंडीवरील आसनस्थान, गोविंदासी पडीताळणे स्थान, दरे दरकुटे बुजवणे स्थान, अशी ही डोमेग्राम या महास्थानाची स्थाने आहेत। मंडळी, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करायला विसरू नका। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। भेटत जाऊ आपण अशाच नवीन उपक्रमात, नवीन स्थान वंदनासह। डोमेग्रामचा आमच्या चॅनलवर अगोदरचाच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची मी लिंक तुम्हाला सोबतच देईल, तो पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। भेटत जाऊ आपण अशाच नवीन उपक्रमात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये दंडवत प्रणाम लिहायला विसरू नका। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम।